आजच्या होत असलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांना मुलुक मैदान तोप म्हणतात आघाडीची. मी त्या दिवशी म्हटलं की AK-47 घेतलेले आणि नुसते तसे नाही, आता मी म्हणाल का शार्प शूटर आहे. शार्प शूटर माहिती का तुम्हाला? शार्प शूटर म्हणजे नेमकी गोळी घालणार. असे माननीय खासदार संजयजी राऊत, माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, इथे उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार संजयजी जगताप, आमदार रोहितजी पवार, माननीय राणीदादा पवार, जगन्नाथजी शेवाळे, प्रकाशजी म्हस्के, इंदापूर आणि पुरंदर आणि सगळ्या परिसरातून आणि जिल्ह्यातून आलेली आमची तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते, उपस्थित असलेली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, हे पटांगण माझ्या फार ओळखीचं आहे. अनेक कार्यक्रम आम्ही केले. पण आजचा कार्यक्रम वेगळाच आहे. परंतु या कार्यक्रम करत असताना काही दुःख सुद्धा मनामध्ये आहे की असा कार्यक्रम करण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. एकत्र असावं, एकत्र लढावं आणि विचारा करता लढावं, तत्वा करता लढावं हे सांगणारे आमचे वडीलधारे आहेत. सर्व आहे, परंतु आजचीच लढाई ही जे विचारधारा सांगत होते ते वेगळ्या विचारधारेला जाऊन बसले, जे तत्व सांगतात त्या तत्वाच्या विरोधी आज गेलेले दिसत आहेत. आणि आमच्या म्हणणाऱ्यांच्या विरुद्धच आम्हाला लढाई करावी लागती. परंतु श्रीकृष्णानं अर्जुनाला जे सांगितलं ते गीतेमध्ये आम्ही सुद्धा वाचलेलं आहे. खरं जे सुप्रियाताईंचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं. अनेक वर्ष सुप्रियाताईंना तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीनं ओळखता. आपण पाहिलंय की एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये जन्माला येऊन, पवार साहेबांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पोटी जन्माला येऊन, ताईनं कधी तोरा केलेला आपल्याला दिसणार नाही, रुबाब केलेला दिसणार नाही. सहजता आहे, साधेपणा आहे, मन मोकळं आहे. आणि सर्वांना आपल्या कुटुंबातली मुलगी वाटावी, बहीण वाटावी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. परंतु या साधेपणामध्ये सुद्धा त्यांची हुशारी खूप मोठ्या पद्धतीने दिसते. त्या ज्यावेळेस संसदेमध्ये भाषण करतात त्यावेळेस त्यांचं संसदेतलं भाषण मुद्दाम सगळ्यांनी आपण ऐकलं पाहिजे की राजकीय भाषण कशा पद्धतीचं असलं पाहिजे, कसे विचार मांडले पाहिजेत. त्यांना संसद रत्न पुरस्कार सातत्यानं मिळतो, तो काही सहज द्यायचं काही त्या कवड्या रवड्या नाही येत. घातलं पोत्यात हातन दिला असं नाही. ते 5 वर्ष सातत्यानं काही परीक्षक असतात, ते परीक्षक अभ्यास करतात, मुद्दे कसे मांडले, मार्क टाकतात आणि मार्कामुळेच संसद रत्न पुरस्कार मिळत असतो हे आपल्याला यात सांगितलं पाहिजे. आणि म्हणून ताईचा तर खरं सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे की योग्य प्रतिनिधित्व तुम्ही केलेलं आहे. तुम्ही पुण्यावाल्यांनी जोड मात्र भारी दिली. डॉक्टर अमोल कोल्यांचं भाषण खरं म्हणजे तुम्हाला माहित नसेल, अमोल कोल्हे बोलतात ना, त्यांची कविता काय सुंदर कविता केली होती. मी ताईची आणि अमोल कोल्हेची जोड निवळ त्यांच्या व्यक्तिमत्वाला मोठं करत नाही, तुमच्या पुणे जिल्ह्याला मोठं करतायत आणि महाराष्ट्राला मोठं करताय ते तुम्हाला सांगतो. आणि अशा वेळेस आपलं हे व्यक्तिमत्व, आपल्या कुटुंबातलं असं व्यक्तिमत्व ज्यावेळेस विधान आपल्या लोकसभेला उभं राहत आहे त्यावेळेस तुम्ही सांगितलं पाहिजे, ताई तुम्ही प्रचार करायचा करा, कुठं प्रचाराची गरज नाही, आम्ही भक्कम तुमच्या पाठीशी. हे सांगण्याचा आजचा दिवस आहे, इंदापूरवाल्यांनी सांगण्याचा दिवस आहे. पवारसाहेब आज आहेत, या वयामध्ये सुद्धा लढतात. खरं सांगतो तुम्हाला की पवारसाहेब आणि मी खूप वर्ष एकत्र पद्धतीनं पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही राहिलो आहोत. त्यांचं काम जवळून पाहिलंय. पवारसाहेब दिल्लीत असायचे, दिल्लीमध्ये ज्यावेळेस सकाळची वेळ असायची ना, तर देशातले सगळ्या पक्षाचे कोणता पक्ष असू पवारसाहेबांकडे बाहेर बसलेला असायचा, समस्या सांगायचा, 3 मिनिटात बाहेर जायचा, हसत जायचा. पक्ष कधी त्यांनी पाहिला नाही. माणसाचा प्रश्न जर योग्य असेल तर तो सोडवण्याकरता त्यांनी प्राधान्य घेतलं. मी हे पाहिलं पवारसाहेबांच्या बाबतीत
की अनेक मोठे कार्यक्रम दिल्लीला झाले असतील, परंतु पवार साहेबांचा 75वा कार्यक्रम हा अभूतपूर्व होता असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. देशातले सगळे प्रमुख नेते त्यावेळेस व्यासपीठावर होते. मुद्दाम तो फोटो आजही पहा, बारामतीच्या त्यांचं जे त्यांनी केलेलं दालन आहे त्यामध्ये त्यांनी लावलेलं आहे. सगळे देशातले प्रमुख नेते एकावेळी स्टेजवर होते, सगळ्या पक्षाचे. हा एक सन्मान आहे आणि हा सन्मान देणारं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राचं आहे याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. आज पवार साहेब या वयामध्ये लढतायत, काय आवश्यकता एवढा त्रास घेण्याची? आज इथं दिसतायत, उद्या विदर्भात दिसतील, परवा मराठवाड्यात दिसतील, पुन्हा कोकणात दिसतील. धावपळ, रात्री येऊन बैठका करतील, आमच्याबरोबर बसतील, अरे असं हे करा, असं नियोजन करा हे सांगतील. हे कशा करता? हे कोणत्याही सत्य करता नाही चाललेलं, हे लक्षात ठेवा. सत्य करता नाही चाललं, हे चाललंय तत्वा करता म्हणून. जे तत्व आतापर्यंत जपलेलं आहे आपण, ज्या तत्वाला शाहू फुले आंबेडकरांचं तत्वज्ञान म्हणतात, विचार म्हणतात, जो बहुजन समाजाचा आहे, त्या बहुजन समाजाचा विचार हा आपला विचार, या राज्यघटनेचा विचार, त्याच्यातले तत्व हे आमचे तत्व आणि त्याचं पाठ राखण करणं ही आमची जबाबदारी, हे जाणून आज आदरणीय पवार साहेब ही धावपळ करतायत. राहुल गांधींच्या पदयात्रा असेल, 4560 किलोमीटरची पदयात्रा, कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत, आता पुन्हा सुद्धा मणिपूर पासून मुंबई पर्यंत आले, गर्दी, गोंधळ, वारा, वाटर काही ऊर त्याच्यात चालत राहिले, हे सत्यकर्ता चाललेलं असं समजायचं काही कारण नाही. हे चाललंय तत्वा करता. उद्धवजी लढतायत, रोज नवे संकट आहेत उद्धवजी ठाकरेंच्या भोवती, तरी ते लढत असताना आपल्याला दिसतायत, दमलेले दिसत नाही, उत्साह दिसतात, लढतायत. कारण या सगळ्यात नेतृत्वांना एक गोष्ट माहिती आहे की ज्या विषयाकरता आपण लढतो ते शाश्वत विषयाकरता आपण लढतो, देशाच्या हिताकरता आपण लढतो, देशाच्या विकासाकरता लढतोय आणि सामान्य माणसाच्या अधिकाराकरता आपण लढतो. तुम्हाला एक निवडणूक आता झाली जगामध्ये, रशियाची निवडणूक झाली, पुतीन पुन्हा अध्यक्ष झाले, प्रमुख झाले. ते निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार नव्हता, विरोधी उमेदवार नव्हता, काही विरोधक होते, कुणी विमान अपघातात गेले, कुणी तुरुंगात गेले, कुणी काय झालं कळालं नाही. एकच उमेदवार, मतदान एकालाच करायचं, मतपत्रिका एकच नाव, दुसरं नाव सुद्धा नाही, कारण विरोधीच नाही कुणी. तेव्हा ही निवडणूक जर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक गेलो नाही ना, तर 29ची निवडणूक तशी आहे, एवढं लक्षात ठेवा. अरे मताने आपल्याला काय नाही दिलं, गरीब माणसाला आणि आम्हा सगळ्यांना सन्मान देण्याचं काम या राज्यघटनेनं केलं, मताच्या अधिकारानं केलं, हे विसरून आपल्याला सगळ्यांना चालणार नाही. ते जपण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार. म्हणून ही निवडणूक सुप्रियाताईची आहेच, परंतु ही निवडणूक आपली राज्यघटना वाचवण्याची आहे, ही निवडणूक आपली लोकशाही वाचवण्याची आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. आता निवडणुकीची तयारी सर्व पक्षांची चालली. पक्षांची तयारी म्हणजे काय? जाहीरनामा कसा करायचा, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे पुढे आम्हाला करणार, दुसऱ्या लोकांना कसं समजून सांगायचं की आम्ही काय काय आतापर्यंत केलं, कोणती कामं तुमची केली त्यामुळे आम्हाला मतं द्या, जाहीरनामा पहा पुढे काय काम करणार आम्हाला मतं द्या, त्याकरता सभेचं नियोजन कसं असलं पाहिजे, कोणी कोणी पुढाऱ्यांनी जायचं, कशा पद्धतीनं मांडणी करायची, लोकांना आपल्याबरोबर कसं घ्यायचं. लोकशाहीमध्ये निवडणुकीची तयारी याचा अर्थ हा असतो की आम्ही काय कामं केले, कसे करणार, तुम्ही आम्हाला मतं द्या म्हणण्याचा. भारतीय जनता पक्षाची वेगळीच तयारी चाललेली आहे. विरोधी बोलतोय आत घाला, हा मुख्यमंत्री आत घाला, काल केजरीवाल सुद्धा जेलमध्ये, त्याच्या पलीकडे जाऊन पाहतोय की ईडी जोरात कामाला लागली. ताईने आता सांगितलं ईडी आयटी जोरात आता देशभर कामाला लागलेत. दुसरं आपण पाहतो की काँग्रेसचे जे खाते होते पक्षाचे ते गोठवण्यात आले. आमचे पक्षाचे अध्यक्ष म्हणतात की आम्हाला रेल्वेने जाण्याच्या तिकिटाला सुद्धा आता पैसे नाही आमच्या हातात. तुम्ही निवडणुकी तयारी करण्याची लोकशाहीची पद्धत वेगळी आणि भारतीय जनता पक्षाची चाललेली पद्धत वेगळी, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. तुम्ही दहशतीतून निवडणूक जिंकू इच्छितात, हे चित्र आता दिसतं आहे.
तुम्ही डांबू शकता लोकांना जेलमध्ये, आमच्या खात्यांना सुद्धा डांबू शकता तुम्ही, पण जनतेला डांबू शकणार नाही, मतदारांना डांबू शकणार नाही, हे सुद्धा भारतीय जनता पक्षाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मी आपल्याला या निमित्त एवढंच सांगेन, काही नाही, आपल्याला मतदान करायचं लोकशाही करता, आपल्याला मतदान करायचं आपल्या राज्यघटनेकरता, आपल्याला मतदान करायचं विचाराला, पुरोगामी विचाराला, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला आपल्याला मतदान करायचंय. तो सन्मान पवार साहेबांचा, राहुलजींचा, उद्धवजींचा, यांचा सन्मान राहील समाजामध्ये, देशामध्ये, याच्या करता मतदान आपल्या सगळ्यांना करायचंय. आणि म्हणून सुप्रियाताईला मतदान हे करायचंय. मी सांगितलं सुरुवातीला खूप कार्यक्रम केले, मित्र आमच्या अडचणीत येत, मित्र तिकडे गेले, आता ते काय करतील हे मला माहित नाही, मी काय विचारलं नाही. पण मित्र कुठं असू, त्यांना जर शांत झोप लागत असेल तर लागू द्या, परंतु ही जनता शांत झोपणार नाही लक्षात ठेवा. तुमच्या डोक्यात काहीही असलं तरी जनतेनं निर्णय घेतलेला आहे, मतदान आघाडीला करायचं, मतदान सुप्रियाताईला करायचं, आणि पुन्हा एकदा आघाडीचा झेंडा हा महाराष्ट्रावर लावायचा, आणि इंडियाचा झेंडा देशावर लावायचा, हा निर्णय तुमचा असलाच पाहिजे हे या निमित्तानं सांगतो आणि माझे भाषण संपवतो. धन्यवाद बाळासाहेबजी. यानंतर महाराष्ट्राची बुलंद झोप.